सबसे बड़ा गुरु, गुरु से बड़ा गुरु का ध्यास, और उससे ही बड़ा श्री स्वामी समर्थ महाराज। तो बोला माझ्या सोबत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। तर मित्रांनो, पहिल्यांदाच आम्ही निघालो आहोत अक्कलकोट या दिशेने, तर चला माझ्यासोबत घ्या स्वामीचा दर्शन। तर चला करूया आपल्या ब्लॉगला सुरुवात। तर मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहोत दादर स्टेशनला। तिकडनं 11 सिद्धेश्वर एक्सप्रेस आपण पकडणार आहोत सोलापूरला जायला। मी 2 टायर ACचे तिकीट बुक केली होती, आणि बुक करतानाच मी अपग्रेड म्हणून सिलेक्ट केलं होतं, आणि RAC होती त्याच्यामुळे माझी तिकीट अपग्रेड झालेली आहे। म्हणजे आमचे 3 तिकीट्स होते, तर 3ही तिकीट्स अपग्रेड झालेल्या आहेत फर्स्ट टायर ACसाठी। तर आता फर्स्ट टायर ACचा प्रवास हा माझा पहिला असणार आहे, कारण की आतापर्यंत मी 3rd टायर 2 टायर ACने प्रवास केला होता ट्रेनचं। तर फर्स्ट टायर ACचा प्रवास हा पहिल्यांदाच असणार आहे। माझ्यासोबत धैर्यदी चॅम खाली बसला आहे, बघा धैर्यदी चॅम न्यू यूट्यूबर, यंग यूट्यूबर, आणि लीनासोबत आहे। तर लीनाचं आणि धैर्यचं पण फर्स्ट टाईमच आहे अक्कलकोटला जायचं। तर स्वामीजी कृपा इकडनंच सुरू झाली अशी वाटते आहे। तर जर्नी कशी होईल, तिकडे गेल्यावरती कुठले आम्ही डेस्टिनेशन फिरू शकतो, ॲक्च्युली हा 1-डे ट्रिप आहे, तर किती डेस्टिनेशन आम्ही कवर करू शकतो आणि किती खर्च होणार, हे सगळं तुम्हाला मी या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे। तर ब्लॉग जराही स्किप करू नका आणि ब्लॉग पूर्ण पहा। चला आता भेटूया डायरेक्ट ट्रेनमध्ये। मित्रांनो, सिद्धेश्वर एक्सप्रेस आलेली आहे। तर हे आपलं H1 आहे फर्स्ट ACचं, बिना बोर्ड करते। मित्रांनो, असं फर्स्ट ACचं असतं, या साईडला पुरे कॅबिन्स आहेत, गोदावरी करून आपल्याला मिळाले। तर आपण आज जाऊया, तर हे असं पुरा डोर बंद होणार, पॅक्ड असतो। तर अपर आणि लोअर असे 2-4 सीट्स आहेत या कॅबिनमध्ये, तर आमचे दोन्ही पण अपर आले आहेत, आणि बाकीचे कल्याणला चढणार आहे। माझी एक सीट आली आहे ती C मध्ये आली आहे, आणि हे 2 आले ते H मध्ये। तर हे असं फर्स्ट ACचं कंपार्टमेंट असतं आहे बघा, आणि वर साईड चढण्यासाठी इकडे असे स्टॅप्स बनवलेले आहेत। मग असं वर चढून तुम्ही इकडे आरामात बसून हे करू शकता। चॅम एन्जॉय करतो आहे, लीना बसली आरामात। तर आत्ताच आपली जर्नी स्टार्ट झालेली आहे, तर बाकीचे इथे 2 पॅसेंजर्स येणार आहेत, ते कल्याणला चढणार आहेत। मी आताच TCशी बोललो, तर बघूया जर एक्सचेंज करायला मिळाली C मध्ये माझी जी आली आहे, तर ती एक्सचेंज करून घेतो, मग मी यांच्यावरच राहीन, अदरवाईज मला तिकडे जावं लागेल। तर भेटूया थोड्या वेळाने, चला। सो फ्रेंड्स, आपण ट्रेन बोर्ड केलेली आहे आणि तुम्हाला फर्स्ट टायर ACचं कंपार्टमेंट पण कसं असतो ते दाखवलं। ॲक्च्युली लास्ट मंथमध्ये पण मी गावी गेलो होतो, त्यावेळी पण मी 3rd टायर ACची तिकीट बुक केली होती, आणि बुकिंग करतानाच तिकीट अपग्रेडचा एक ऑप्शन येतो आपल्याला, तो मी सिलेक्ट केला होतं, आणि लकीली त्या टायमाला पण माझं 3rd टायर ACमधनं 2rd टायर ACमध्ये तिकीट अपग्रेड झालं होतं। आणि आता पण बुक करताना मी तिकीट बुक केली होती 2rd टायर ACची, आणि अपग्रेडवरती क्लिक केलं होतं, लकीली 2rd टायरची आता 1st टायर ACमध्ये अपग्रेड झालं। तर जर तुम्हाला अक्कलकोटला जायचं असेल, तर तुम्ही डायरेक्टली अक्कलकोटला स्टेशन आहे तिकडे पण उतरू शकता। तर अक्कलकोटला तुम्हाला डायरेक्ट जायचं असेल तर उडान एक्सप्रेस असते मॉर्निंगची, ती तुम्ही पकडू शकता। तर तुम्ही CST 1 MS मेल पण ट्रेन पकडू शकता, ती डायरेक्टली अक्कलकोटला जाते। अक्कलकोट या तुम्हाला गांगणापूरला पण जायचं असेल तर डायरेक्टली तिकडे उतरू शकता। तर आम्ही वंदे मातरम प्रिफर नाही केली, कारण की ती रात्री पोचते, परत येऊन रात्री परत तिकडे स्टे करावा लागेल। तर ही आपली सिद्धेश्वर एक्सप्रेस बेस्ट आहे, म्हणजे रात्रीची चढायची, सकाळी झोपून आरामात उतरलात तर तुम्ही सोलापूरला जाऊ शकता डायरेक्टली। मग तुमच्याकडनं डायरेक्ट ऑप्शन्स असतात, म्हणजे तुम्हाला अक्कलकोटला जायचं आहे की गांगणापूरला जायचं आहे, ते तुमच्याकडे ऑप्शन्स असतात। तिकडनं खूप सारे लोकल ट्रान्सपोर्ट तुम्हाला मिळणार। तर मी एक कॅब बुक केलेली आहे, ती सोलापूरवरनं आम्हाला पिक करणार आहे। तर आम्ही विचार केला की पहिलं गांगणापूरला जायचं, तिथे दर्शन घ्यायचं, मग तिकडनं अक्कलकोटला यायचं, अक्कलकोटचं दर्शन घेऊन तुळजाभवानीला जाणार आहोत, आणि तुळजाभवानीचं दर्शन घेऊन परत सोलापूरला रात्री परत हीच एक्सप्रेस आहे सिद्धेश्वर एक्सप्रेस, ती पकडून परत संडे मॉर्निंगला घरी येणार आहोत। तर असं
होल एका दिवसामध्ये हे सगळं कव्हर करायचं आमचा प्लॅन आहे. तर बघूया किती सक्सेसफुल होतो. स्वामीच्या कृपेने जेवढं पण काही आपल्याला बघायला मिळेल ते सगळं तुम्हाला आम्ही या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर ब्लॉग पुरा पहा, थोडाही स्किप करू नका. तर चला भेटूया पुढे. सुप्रभात मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहोत ऑलमोस्ट सोलापूरला. 15-1 मिनिटामध्ये आपण सोलापूरला उतरूया. जर्नी खूप छान झाली, नाईट जर्नी होती. तर कल्याणला जे पॅसेंजर चढले होते, ॲडजस्टमेंट ॲक्च्युली ओल्ड कपल होते म्हणून काय ॲडजस्टमेंट झाली नाही. तर मी माझ्या थर्ड सीटकडे गेलोच नाही. धैर्य बोलायला लागला की पप्पा माझ्यासोबतच झोप. तर मी धैर्यासोबतच झोपलो होतो. नाईट जर्नी मस्तपैकी झोपलो. आता अर्धा तासच्या पहिला उठलो आणि आता एकाला विचारलं तर अजून किती मिनटं आहे, आणि ऑनलाईन पण चेक केलं मी तर 15-1 मिनटं अजून लागतील बोललात. तर नजारा बघा मस्तपैकी सकाळचा गाव साईडचा. आता गेलं ते मस्त दिसत होतं जेव्हा तुमच्याशी बोलत होतो त्यावेळी. तर 15-1 मिनटामध्ये आपण पोचू सोलापूरला. कॅब ड्रायव्हरला उतरल्यावरतीच आपण कॉल करूया आणि कॉल केल्यावरती मग आपण आपली पुढची जर्नी रेकॉर्ड करूया. तर चला मित्रांनो, असं बाहेरून सोलापूर स्टेशन दिसतोय बघा. तर आता आपण आपल्या कॅब ड्रायव्हरला कॉल करूया आणि पुढची जर्नी आपली स्टार्ट करूया. सो चॅम, वेलकम टू सोलापूर. थोडस पहिले नाश्ता करून घेऊया आणि मग आपण कॉल करूया ड्रायव्हरला आपल्या. चला. आणि चॅमचा ॲज युजल बघा वेफर्स हातामध्ये. तर मित्रांनो, आपली कॅब आलेली आहे. तर ही गाडी आपल्याला आता घेऊन जाणार आहे. चला. काका नाव तुमचं? राहुल ना? राहुल. तर आपल्याला राहुल घ्यायला आले आहेत इकडनं. आता आपण पहिलं फ्रेशन अप होऊया आणि मग आपल्या पुढच्या जर्नीला सुरुवात करूया. हाय धैर्य. सिद्धेश्वर देवस्थान. सिद्धेश्वर मंदिर आहे का इकडे? हे संगम आहे मित्रांनो. सामने दिसत आहे ते तुम्हाला आणि सामनेच आहे सिद्धेश्वर मंदिर. तर मित्रांनो, हे श्री सिद्धेश्वर देवस्थान यात्री निवास आहे. तर इकडे हे रेटवरती तुम्हाला इकडे कमी बजेटमध्ये रूम्स अवेलेबल होतील. तर आम्ही इकडे खाली आंघोळ आणि फ्रेशनअप होण्यासाठी 50 रुपये, म्हणजे तिघांचे 150 रुपये दिलेले आहेत. तर लीना तिकडे गेली आहे आंघोळ करायला. आता ती आल्यावर आम्ही करून मग पुढच्या जर्नीला स्टार्ट करूया. सामनेचं सिद्धेश्वर मंदिर आहे तिकडे, दाखवतो तुम्हाला. हे सामनेचं सिद्धेश्वर मंदिर आहे. तर मित्रांनो, सोलापूर स्टेशन सामनेच आहे. 5 मिनिटाच्या डिस्टन्सवरती हे यात्री निवास आहे. इकडेच आम्ही फ्रेशनअप झालो आहे. इकडेच बरोबर ऑपोजिट डायरेक्शनला सिद्धेश्वर मंदिर आहे आणि संगम पॉईंट आहे. तर आपण आता आलो जाय तर पहिलं दर्शन घेऊया. तर असं मंदिराचं परिसर आहे मित्रांनो. आणि सामनेच आहे श्री क्षेत्र सिद्धेश्वर. हे बघा, ते थोडंसं पायावर पाणी मारून घेऊया आपण. मस्त केलेलं आहे ते बघा. तर मित्रांनो, हे शिवजी समाधी आहे बघा. मी ना मंदिरचा व्हिडिओ काढतोय आणि फोटो.
मित्रांनो, आता आपण इकडनं सिद्धेश्वर मंदिराचं दर्शन घेऊन निघालेलो आहोत. टुवर्स गांगणापूर निघालेलो आहोत. इकडनं गांगणापूर ऑलमोस्ट 110 किलोमीटर आहे. तरी पण 1.5 तास लागेल ना, 2 तास लागतील आपल्याला पोहोचायला. तर मित्रांनो, हे संगम पॉइंट आहे दत्तात्रेय मंदिरचं. इकडे देऊन आंघोळ करून मग वरत जातात. आपण पण जाऊया आणि संगम पॉइंट मध्ये आपले हातपाय धुवून घेऊया आणि मग वरती जाऊया. चला. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलो होतो गांगणापूर श्री दत्तात्रेय मंदिराकडे. मग अशी आपण संगम पॉइंटला गेलो होतो, तिथे आपण हातपाय धुतले आणि आता मंदिराच्या दर्शनाला निघालेलो. चला. श्री दत्त मंदिर मित्रांनो, गांगणापूरच. हे बघा सगळेजण, आपण आता गांगणापूर कडे आलो आणि या लाईनीत उभा राहिलो आणि हे बघ, हे आहे ना, मी लकी झालो हे भेटायला, कोणाला असं भेटलं ना. आताच दर्शन करून झालेलं आहे. बराबर 1.5 तास लागला आम्हाला दर्शन करायला. ॲक्च्युली ना खूप रश आहे. इथले भटजी जे आहेत ते सगळे अन्नदान करून दक्षिणा घेऊनच डायरेक्ट दर्शनलाच बोलतात. पर हेड 500 रुपये मागत होते. जनरलची लाईनमध्ये काहीच व्यवस्था नाही आहे. त्यात आम्ही जनरलच्या लाईनीतच गेलो होतो ऑलमोस्ट 1.5 तास. म्हणजे अक्षरशः कंटाळले मुलं सगळी. एवढं म्हणजे बोलतात ना, अरेंजमेंट एवढं हे नाही, पण दर्शन चांगलं झालं. म्हणजे 1.5 तासाच्या लाईनीमध्ये उभा राहिल्यावरती 2-3 सेकंडचं दर्शन करायला मिळालं. थोडंसं लाभदायक चांगलं वाटलं आणि आम्ही फटाफट निघालो आहेत आता इकडनं. आता आपण अक्कलकोटला जाऊया. चला. इथेच आता पोटपूजा केली आहे. दुपारचे 3 वाजले आहेत. इकडनं आता अक्कलकोट 2.5 किलोमीटर आहे. अक्कलकोटला जाऊन आपण स्वामीचे मंदिराचं दर्शन करूया आणि मग पुढे तुळजाभवानीला जाऊया. चला. तर मित्रांनो, आपण पोचलो आहोत अक्कलकोटला. या साईडला आहे स्वामी समर्थ अन्न. इथे जेवायचं अरेंजमेंट असते या साईडला. इकडनं आपल्याला आत मंदिराकडे जायचं आहे. अशी गर्दी दिसते आहे ना पब्लिक सारखं. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, आपण पोचलो आहोत. आज व्हिडिओ काढायला देतील की नाही काय माहीत नाही, पण इथपर्यंत तर आपण व्हिडिओ काढलेला आहे.
रिक्षा आहे मित्रांनो, हे बघा किती मोठा आहे, बघा यूज आहे. आणि लाइटिंग पण मस्त केलं आहे एकदम. मित्रांनो, हे पुरं श्री वटवृक्ष आहे, स्वामी महाराजांचं देवस्थान, सुपारीने बनवलेलं आहे बघा. तर लिमाने श्री स्वामी समर्थ जे म्युझिक वाजते ते घेतलेलं आहे. मूर्ती हे 150 ते 500 रुपयापर्यंत आहे. हा, 150 रुपये आहे मूर्ती. तर आपण ते घेतलंय, घेतलं ना लीना, लीनाने हे घेतलेलं आहे. आणि आता दर्याला पेढे पाहिजे, तर पेढे घेऊया आणि मग आपण इकडनं निघूया. ते चाय मगाच असून पेढे पेढे घेतो करतोय. हे जर एक थोडासा टेस्ट करायला द्या ना, हे धर मग मिक्स घेऊया आपण धर. हा मा, हा देवाले मूर्ती पण खूप छान छान आहेत. अक्कलकोट मध्ये आल्यावरती स्वामींचं दर्शन खूप छान झालं, म्हणजे कधी विचार नाही केला होता. मला असं वाटलेलं की गांगणापूरला आम्हाला 1.5 तास गेलं, तर इकडे आल्यावरती कमसेकम 2 तास तरी होतील. तर तुम्ही विचार नाही करू शकता, अवघ्या 15 मिनिटात आम्ही पुरं मस्त पैकी दर्शन घेऊन बाहेर आलो. म्हणजे काय धक्काबुक्की नाही, आरामात एकदम. इतकं सुरेख दर्शन मी अजूनपर्यंत कुठल्या मंदिरात नाही झालं होतं, इतकं सुरेख दर्शन इथे आल्यावर झालेलं आहे. खूप मन प्रसन्न झालं. तर याच प्रसन्न मनासकट आपण इकडनं आता विदा घेऊया आणि पुढच्या मार्गाला लागूया. चला तर इकडे मस्त पैकी खातो वॉटरमेलन कॅम्प बसून. आणि अक्कलकोट स्वामींचं दर्शन इतकं सुंदर होणार मला वाटलंच नव्हतं. तर इकडनं तुम्हाला भोजनालय करायला जायचं असेल तर जाऊ शकता. ऍक्च्युली आम्हाला वाटलं की खूप रश असेल, आज सुट्टीचा दिवस आहे म्हणून आम्ही येतानाच जेवून आलो होतो. तर इकडे आता जेवत जायत नाहीत, ते सामने आहेत इकडे, तुम्ही जाऊन जेवण करू शकता आरामात. बघा इकडे इकडे महाराजांची मूर्ती ठेवलेली आहे, खूप सुंदर बघा. आणि इकडे स्वामींची बघा. आणि हे सामनेच तुम्ही बघू शकता, हे आहे महाप्रसाद. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहोत तुळजा भवानी मंदिराकडे. तर इकडनं आता पायी पायी आपल्याला चालत जायचं आहे. तर ऍक्च्युली तिकडे गाडी उभी करायला लागते, आज 4-व्हीलर अलाउड नाही आहे. तर आपल्याला इकडनं चालत चालतच मंदिराकडे जायचं आहे. तर चला फटाफट जाऊया आणि दर्शन घेऊया. आता 5:30 झालेले आहेत, तर आपल्याला परत सोलापूरला पण जायचं आहे. तर दर्शन घेऊन मग आपण परत सोलापूरला जाणार आहोत. मित्रांनो, इकडे पण लाईन आहे भरलेली आहे, पण इकडे काही त्रास होत नाही, नीट जात आहे. कारण की मला जागोजागीने असे बसायला इकडे अरेंजमेंट केलेले आहेत, म्हणजे कोण दमला बिमला तरी पण आरामात बसू शकतात. जागेजागे त्याला पण सिटिंग अरेंजमेंट केलेलं आहे. तर ह्या लाईनीमध्ये हेच फरक आहे, जे गांगणापूरला जी रांग होती तिथे उभं राहायला लागत होतं, बसायला काही सोय नव्हती. आणि इकडे बघा, तुम्ही बघू शकता जागेजागी कॅब बसलं. थँक्यू राहुल,
राहुलने खूप सुंदर ड्राईव्ह केली. आम्हाला जे जे डेस्टिनेशन्स पाहायचे होते ते सगळे कम्प्लीट झालेत. आणि स्पेशल थँक्स टू तन्मय टूर्स अँड ट्रॅव्हल्स आहे, खूप सुंदरपैकी आम्हाला पॅकेज दिलं होतं आणि खूप चांगल्यापैकी गाडी चालवली. तर मी तन्मय टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे माझ्या ब्लॉगमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये डिटेल्स देतो. यापुढे कोणाला सोलापूरला यायचं असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. राहुल खूप खूप धन्यवाद. चला भेटूया लवकरच. यात्री निवासकडे आलेलो आहोत. सकाळी आपण चालू केलं होतं ब्लॉगिंग, ज्यावेळी आपण पोचलो होतो सोलापूरला. सामनेच आहे सिद्धेश्वर मंदिर, हे संगम पॉईंट तुम्हाला दाखवलं होतं मी. हे बघा तर हे सिद्धेश्वर मंदिर. तर सकाळी जे बोललो होतो जे जे डेस्टिनेशन्स आम्हाला फिरायचे होते ते सगळे फिरून झालेले आहेत आणि परत आता आपण सोलापूरला आलेलो आहोत. आणि सिद्धेश्वर टेम्पलच्या परिसरमध्येच आपण बसलो आहोत थोडे, कारण की 10:30 ट्रेन आहे आणि आता 8 वाजलेले आहेत. तर सकाळी आपण चालू केलं होतं फिरायला 8 वाजता, ते 8-12 तासामध्ये आपण सिद्धेश्वर मंदिर, गांगणापूरचे संगम पॉईंट, दत्तात्रेय मंदिर, अक्कलकोट, तुळजाभवानी हे सगळं आपण डेस्टिनेशन कवर करणार आहोत, ते कवर केलेलं आहे. आणि आता परत सेकंड टियर एसीने सिद्धेश्वर एक्सप्रेसच आहे आपली गाडी, त्याने परत आपण आपल्या घरी जाणार आहोत. तर हा असा पुरा दिवसाचा टूर होता. एका दिवसात जेवढे आम्हाला डेस्टिनेशन कवर करायचे होते ते सगळे आम्ही कवर केलेले आहेत. आणि जे जे खर्च झालं सगळं मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दिलेलंच आहे. येण्या जाण्याचा खर्च परत एकदा तुम्हाला सांगतो, साधारण 7 ते 7,500 ट्रेनचं तिकीट झालं, 3,500 रुपये आमचं या कॅबचं बुकिंगचं झालं होतं आणि 1,000-1,200 रुपये खाण्याचा खर्च झाला. तर ऑलमोस्ट 11-12,000 रुपये आमचा खर्च झालेला आहे. आणि कॅब बुकिंगचे डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. जर तुम्हालाही बुक करायचं असेल तर तुम्ही करू शकता. तन्मय टूर्स अँड ट्रॅव्हल नाव आहे सर कॅब सर्व्हिसचं. मोबाईल नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोच आहे. खूप सुंदर सर्व्हिस प्रोव्हाइड केली, ड्रायव्हर जे प्रोव्हाइड केले होते राहुल खूप कॉपरेटिव्ह होते. थोडंसं पण काही डिले बिले झालं तर काहीच आर्ग्यू नाही करत होते, पेशंटली वेट करत होते. तर 5 out of 5 त्यांना. तर तुम्हालाही बुक करायचं असेल सोलापूरमध्ये आल्यावरती तर तुम्ही हे कॅब सर्व्हिस बुक करू शकता. आणि पुरा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल या ब्लॉगला नक्की लाईक करा. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, जेणेकरून जो पण नवीन व्हिडिओ टाकेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येतील. लवकरच भेटूया नव्या एपिसोडमध्ये. टिल दॅन देवा काळजी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.